ह्या बाप्पाचं एक लौकिक असं आहे की हा बाप्पा भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा असा ख्याती असलेला हा बाप्पा आहे. ह्या बाप्पाकडे तुम्ही काही मागा, हा बाप्पा आपली तुमची मनोकामना पूर्ण करतो, म्हणून ह्या बाप्पाला लोक भरभरून देतात. तर वरळीच्या महाराजाच्या इथं आपण आहोत, वरळीच्या महाराजासाठी ते आपल्या दर्शनासाठी काही भाविकसुद्धा आहेत, माझ्यासोबत एक भाविक आहेत. सर, जी साऊथ निझेटवरती आपलं स्वागत आहे. काय तुमच्या आज भावना आहेत, एवढ्या एक महिन्याभर आपण तुम्ही एक भाविक म्हणून गणपतीची वाट बघत असतात, काय भावना? सर्वप्रथम आपल्या जी साऊथ चॅनलचं मी स्वागत करतो. आमच्या वरळीतला हा सर्वात पहिला मानाचा गणपती, ज्याची आज 100 वर्ष पूर्ण होतात, एक भाविक म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या या बाप्पाला 100 वर्ष पूर्ण आली. नाही म्हटलं तरी एक भाविक म्हणून या गणपतीत जवळजवळ मी 30-35 वर्ष येतो आहे. म्हणजे मला वाटते वयाच्या 18 वर्षापासून मी ह्या मंडळात येतो आहे, माझ्या बाप्पाचं दरवर्षी दर्शन घेतो आहे. वरळीचा महाराजा नवसाला पावणार आहे, आम्ही ते आता 100वं वर्ष साजरं करत आहोत वरळीच्या महाराजाचं. आणि हे आम्ही लहानपणापासून इथे साजरी करतो, वयाच्या 7-8 वर्षापासून इथे आम्ही हे हा उत्सव साजरा करतो आहे. आणि हा वरळीचा महाराजा खरोखर नवसाला पावणार आहे. श्री गणेश सेवा मंडळ वरळीचा महाराजा म्हणजे ह्यावर्षी मंडळाचं 100वं वर्ष आहे, त्यामुळे सर्व वरळीतील सर्व जनतेला तसेच मुंबईकरांना माझ्या वतीने गणेशोत्सवाची हार्दिक शुभेच्छा. हा वरळीतला एकमेव बाप्पा असा आहे, किंवा तुम्ही असं म्हणाल की मुंबईतला एकमेव बाप्पा काही ठराविक बाप्पांपैकी आहे की ज्याला सोन्याचा मुकुट आहे, सोन्याचे कान आहेत. ह्या वर्षी ह्या मंडळाचा असा संकल्प आहे की जवळजवळ ते 15-20 लाखाचा हार देणार आहेत या बाप्पाला. म्हणजे सर्व भक्तांगण, त्यांचे कार्यकर्ते, मी तर असं ऐकलं आहे की त्यांचे कार्यकर्ते काही 1000-1000 रुपये वर्गणी प्रत्येकी काढतात आहेत. त्यामुळे त्यांच्या बाप्पावर असलेली श्रद्धा ही जाणून येते. गेल्या 2 वर्षात झालेला कोविडचा लॉस ह्या मंडळांनी अशा पद्धतीने भरून काढेल असं वाटलं नव्हतं, पण ह्या मंडळातले कार्यकर्ते म्हणा, इकडचे भाविक म्हणा, खूप जागरूक आहेत. ह्या बाप्पाची आतुरतेने ते वाट बघत असतात. ह्या बाप्पाचं आगमन पण एवढं जोरात झालं, मला वाटते हा बाप्पा ह्यावर्षी आपले लालबागचे राजा मूर्तिकार संतोष कांबळी त्यांनी ही मूर्ती घडवली. आणि धूमधडाक्यात मोठ्या ह्याच्यात आम्ही हा उत्सव साजरा करतो. आणि खरं सांगायचं गेलं तर ह्या उत्सवाला आम्ही म्हणजे 10 दिवस इथेच पूर्णपणे इथे असतो आम्ही. आणि आमचा हा पूर्ण उत्सव आम्ही पूर्ण करतो. आणि हा वरळीचा महाराजा सर्वांना नवसाला पावणार आहे. आणि मला त्याचा अनुभव आहे स्वतःला, आणि तो खरोखर मला पण नवसाला पावला आहे. वडीलची जनता असे आहेत की काय, आणि माझी परिस्थिती पहिली बरोबर होती, वडील मिलमध्ये होते, गरीब परिस्थिती होती, त्याच्यामुळे आजच्या तारीखमध्ये मी माझं जी महाराजाची मी सेवा केली 25-30 वर्ष, त्यामुळे मला जी प्रगती दिली आमचा वडीलचा महाराज देता घेता आहे. मी त्यांना ॲडव्हर्टाईजच्या माध्यमात जी सेवा देतो, जी देणगी देतो, त्याच्या मला गणपती 1 वर्षात 4 पट देते, असा वळीचा महाराज आहे. एवढं सगळं होत असताना आज पहिला दिवस आहे, गणपती विराजमान झालेले आहेत, एक भाविकाची इच्छा असते की डोळे बघून पाहावं. आज तुमच्या भावना कशा होत्या गणपतीला? काय नाही, गणपतीला बघितल्यावरच अंगावर बघा असा काटा उभा राहतो. ह्या बाप्पाचं रूप असं बघूनच आहे ना देहभान आपण विसरतो. संपूर्ण महाराष्ट्रावर पुन्हा कधी करोनाचं संकट आणू नको, जेणेकरून बाप्पाला पण त्रास झालाय, त्याला पण माहिती आहे की 2 वर्ष त्यांनी कशी काढली. मंडळात तो आला पण कोणत्या पद्धतीने त्याचं स्वागत झालं, काय झालं, ते त्याला पण माहिती आहे. म्हणून बाप्पाकडे आमचं एवढंच मागणं आहे की सर्वांना सुखी ठेव, आनंदी ठेव. आमच्या मंडळातील ह्या वरळीच्या मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनाही सुखी ठेव, आणि संपूर्ण महाराष्ट्रावर करोनाचं संकट पुन्हा आणू नकोस ही मनोभावे त्याला प्रार्थना करणार आहोत. आणि त्याच्या 10 दिवस उत्सवात आम्ही पूर्ण मग्न असतो, आणि हा आम्ही उत्सव मोठ्या धमधडाक्यात साजरा करतो. बस, थँक्यू सर. तर आत्ताच आपण भाविकांशी बोललो की जे काही कोरोनासारखं संकट होतं ते पुन्हा येऊ नये आणि पुन्हा एक नव्याने आपलं आयुष्य सुरू व्हावं, अशी त्यांनी आता गणपतीला मागणी केलेली आहे पहिल्याच दिवशी. व्हिडिओ जर्नलिस्ट आदितीसोबत मी केवल, जी साऊथ न्यूज मुंबई.